ನಾನು ಹರೀಶ್ ನಾಗರಾಜು ಕೊರೋನಾ ಸುನಾಮಿ ಬೀಸ್ತಾ ಇದೆ ಸಾವಿನಾಲೆ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಕೊರೋನಾ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಬೆಳಗ್ಗೆಯೂ ಕರ್ಫ್ಯೂ ವರ್ಕ್ ಫ್ರಮ್ ಹೋಮ್ ಕಡ್ಡಾಯ ಆಗ್ತಾ ಇದೆಯಾ ಆಗುತ್ತಾ ಈ ಹೊತ್ತಿನ ಸ್ಪೆಷಲ್ ಕೊರೋನಾ ಚಾಪ್ಟರ್ 2 नाइट कर्फ्यू हाकद्रु आदरू कूड़ा दिनदिंद दिनक्के करोना हेच्चागतिदे वरतु कड़मे अंतू आगता इल्ल हागाद्रे वाट नेक्स्ट इदीग बर्तिरुवंत ब्रेकिंग न्यूस राज्यदल्ली करोना कंट्रोल गे मत्तष्टु टफ रूल्स बरो साध्यते इदे ईगागले मुन्सूचने कोट्टिद्दारे मुख्यमंत्री बी एस यडियूरप्पनवरु हागाद्रे पक्कद महाराष्ट्र सरकार जारी माडिरुव आ कर्फ्यू नम्म राज्यक्कू मादरि आगुत्ता ब्रेकिंग न्यूस हिंगे मुंदुवरेद्रे बेळग्गे 10 गंटेयिंद संजे 5 गंटे तनक कर्फ्यू साध्यते अंद्रे दिनद 24 गंटेयू कूड कर्फ्यूनल्ले राज्य इरबेकादंथ परिस्थिति इदरि अनुमाननेय इल्ल आतरदाद्रे आश्चर्यने पडबेकागिल्ल राज्य सरकारक्के तांत्रिक समितियवरु अंद्रे आ समितिय तज्ञरु शिफारसु माडिद्दारे राज्यद्यंत रात्रि कर्फ्यून विस्तरिसोदक्के सलहे कोट्टिद्दारे बेळग्गे 10 गंटेयिंद संजे 5 गंटे तनक कर्फ्यू माडोदक्के शिफारसु कोट्टिद्दारे बेळग्गे संजे तला 5 गंटे सड़लिके माडकष्टे बिट्रे अदरवाइज अदरु एनिके अंद्रे अगत्य वस्तुगळन्नु खरीदी माडलि अंत अदु बिट्रे बेळग्गे 10 रिंद संजे 5 रात्रि 10 रिंद बेळग्गे 5 सो ई तर कर्फ्यू हाकुव एल्ल साध्यते दट्टगोळ्ता इदे लाक्डौन बेड आदरे जनसंदणियन्न तप्पिसबेकु जनर अनगत्य ओडाटवन्न तप्पिसबेकु तज्ञरु शिफारसु माडिद्दारे हागागि बरुव भानुवार एप्रिल 18ने तारीखु सर्वपक्ष सभे करेदिद्दारे अदादमेले मुख्यमंत्रीगळु ई निर्धारवन्नु तेगेदुकोळ्ळुव साध्यते इदे राज्यदल्लि डे कर्फ्यू अगत्य अगत्य वस्तुगळ खरीदिगे अवकाश बेळग्गे संजे 5-5 गंटे बिट्रे इन एल्ला टैमल्लू राज्य कर्फ्यूनल्लि इरबेकु जन गुंसेरबारदु 144 सेक्षन् जारिगोळिसबेकु होटेल बार मत्तु बेरे बेरे रेस्टोरेंट्गळल्लि बरी पार्सल मात्र नीवु होगि एल्ल तिन्नंगिल्ल हिंदित्तल्ल अदे तर सो ಹಾಗಾಗಿ ಲಾಕ್ಡೌನ್ ಜಾರಿ ಬೇಡ ಆದರೆ ಜನಸಂದಣಿ ತಪ್ಪಿಸಬೇಕು ಜನ ಗುಂಪು ಸೇರಬಾರದು ಅಂತರರಾಜ್ಯ ಗಡಿಗಳಲ್ಲಿ ಇನ್ನಷ್ಟು ಕಟ್ಟೆಚ್ಚರ ವಹಿಸಬೇಕು ಮಾರುಕಟ್ಟೆಗಳನ್ನು ಶಿಫ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಉತ್ತಮ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಲ್ಲಿ ಬೆಡ್ಗಳನ್ನು ಹೆಚ್ಚು ಮಾಡಬೇಕು ಇದೆಲ್ಲೂ ಕೂಡ ತಜ್ಞರು ಸಲಹೆಯನ್ನು ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ ಇದೆಲ್ಲ ಈಗ ಮುಖ್ಯಮಂತ್ರಿಗಳ ಟೇಬಲ್ ಮೇಲಿದೆ ಅವರು ಇಂಟರ್ನಲ್ಲಿ ಡಿಸ್ಕಷನ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅದಾದ ಮೇಲೆ ಎಲೆಕ್ಷನ್ ಆಗಬೇಕು ಬೈ ಎಲೆಕ್ಷನ್ ಶನಿವಾರ ಭಾನುವಾರ ಸರ್ವಪಕ್ಷಗಳ ಸಭೆ ಅದಾದ ಮೇಲೆ ಅಂತಿಮ ತೀರ್ಮಾನ ಸಾಧ್ಯತೆ